शेतकऱ्यांना तुम्ही काही आपण पाहतोय पूर्ण जिल्ह्याचं मार्केट आहे, केंद्रबिंदू आहे, सर्वात मोठं मार्केट म्हणून आज हे ओळखलं जातं. आपण पाहतोय कांद्याचं याच्यापेक्षा मोठं मार्केट असेल लासलगाव, त्या ठिकाणी कांदे 45 रुपयापासून 70 रुपयापर्यंत विकले गेलेले आहेत आणि या ठिकाणी कांदे 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 1 रुपया. म्हणजे शेतकरी तुमच्या दावणीला बांधलेला जाणवार नाही, ते सन्मानाने जगणार आहेत, ते त्यांच्या जीवावरती आज तुम्ही जगताय आणि मोठ्या प्रमाणात लूट करताय. कुठलाही लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी आम्हाला दाद द्यायला येईना, आमचे प्रश्न जाणून घ्यायला येईना. आता आता अशी म्हणण्याची वेळ आली, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्रवाद हा विषय फक्त नगरपुरता मर्यादित राहिलेला नाही, आतो नात महाराष्ट्रभर नुकसान झालेले, या कांद्याचंच नाही तर सर्व पिकांचं नुकसान झालेले. हेक्टरी 1 लाख रुपये देण्याचे आम्ही येथे सर्व शेतकरी मागणी करत आहोत, सरकार किती देईन माहीत नाही. याच्या मागच्या आंदोलनात राहुल वैरट स्वतः राष्ट्रवादी उतरला होता, राखेल ओतून घेऊन पंतप्रधानांना निवेदन दिले होते, त्यावेळेला सुद्धा आमचा निराशा करून 2 रुपये चिल्लर आमच्या तोंडावरती फेकून मारली. फक्त 2 रुपये अनुदान कांदा मार्केटपर्यंत आणण्यासाठी 13 ते 14 रुपये खर्च होतो किलो मागे, त्याला हमी भाव पाहिजे 25 रुपये. आजच्या घडीला तुम्ही 2 रुपये 3 रुपये आज कुठल्याही मार्केटला कांदा यायला तयार आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार आमदार याच्यापैकी कोणी कुठलाही लोकप्रतिनिधी आज आमचं ऐकायला येणार? आमदार येत नाहीत, तालुक्याचे नेते येत नाहीत, खासदार येत नाहीत, कोणीच येत नाही. मतदाराच्या वेळेला असे आश्वासने दिले, सगळाही करू, पाणी देऊ, हमी भाव देऊ, शिक्षणात हे करू, व्यवसायात ते करू, कुठल्याही प्रकारचं काही आजपर्यंत 1 रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या हातात आलेला नाही. हे 5 वर्ष असे गेले तर शेतकऱ्यांना नरकाच्या ज्या व्यथा असतात तशा झालेल्या आहेत. 5 वर्षामध्ये इथं एकाही शेतकऱ्यांनी सांगा त्यांच्या खात्यावरती 50,000 वरती अनुदान आले. तुम्हाला आता काय आश्वासन? आम्हाला आता आश्वासन असं दिलं 40 रुपयांच्या वरती आम्ही निलाव करू, तसं जर झालं नाही तर आम्ही आसूर काढून सगळे व्यापारी एका लाईनीत उभा करून आणू, त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.